बिर्ला उद्योग समूहाने 4 वर्षांपूर्वी झेनिथ कंपनीच्या माध्यमातून खोपोलीत आपल्या उद्योगाची मूर्तमेढ रोवली. कामगारांसाठी कंपनीने वसाहत निर्माण केली. या कंपनीमुळे कामगार वर्ग सुखावला. मात्र कारखाना तोट्यात आला आणि कारखान्याला घरघर लागली. झेनिथ कंपनी व्यवस्थापनानं 2013 कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृतपणे ताळेबंदीचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांना दमडीही न दिल्यानं कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली. अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे कामगारांनी कंपनीची वसाहत न सोडण्याचा निर्णय घेतला. कामगार ऐकत नाहीत म्हटल्यावर कंपनीनं कामगार वसाहतीतील लाईट बिल थकवलं. महावितरणनं संपूर्ण वसाहतीचं वीज कनेक्शन काढून टाकलं. त्यामुळे 1 महिन्यापासून या कामगारांची कुटुंब अंधारात चाचपडत आहेत. 10वी 12वीच्या मुलांची परीक्षा चालू आहे सध्या. त्यांना अभ्यासाचा प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम, महिलांना पाण्याचा प्रॉब्लेम. रोज सकाळी 6:30 ते 6:30 नगरपालिकेचं टँकर येते पाणीसाठी. 6:30 लागू ते पाणी 4:00 मधलापर्यंत घ्यायला लागते. आता दोघांचे वय झालेले, वयामुळे त्यांना त्रास होतो पाण्यामुळं. तर लवकरात लवकर यांनी याच्यातून काहीतरी मार्ग काढावा, कंपनी चालू करावा, त्यात काहीतरी चांगली स्कीम लावून त्यांनी काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे. हे किती दिवस चालणार असं? 3 तारखेपासून आम्ही एवढ्या अंधारात आहोत. अरे, आमच्याकडे कोणीही बघत नाही. आम्ही खूप प्रयत्न केला, इकडे जा तिकडे जा, हे करू दे ते करू दे, काही करत कोणी करत नाहीये. सगळे जसे का हात वरती करतायत. आम्ही जे मिस्टर सकाळी 7 वाजता जातात ते रात्री 11 वाजता येतात. कसे काय आम्ही पाणी भरायचं, कसं काय काळोखातून पाणी आणायचं? वीज आणि पाण्यापासून तडफडणाऱ्या कामगारांनी अनेकदा कंपनी आणि स्थानिक प्रशासनाकडे मदतीची याचना केली, पण कुणीही मदत करेना. अखेर या रहिवाशांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनच्या टीमनं या रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणीतरी मदतीला आलंय या भावनेनंच या रहिवाशांना अश्रू अनावर झाले. सकाळी माणसांना 5 वाजता उठवायला लागतं, ड्युटीवर जाणार काही माणसं काम दमून येणार आणि मग पाणी भरायला लागतं. कसं भरणार हे? परत पोरांच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षा आल्या, कोणाचं काय डबा सोडून सगळं पोरं पाणी भरायला जातात. कसं करणार? कपडे आम्ही इथं स्टेजवर पाणी आणून धुतो. बिल्डिंग पडायला झाले, माणसं असे 2-3 बायकांना लागलं सुद्धा. बिल्डिंग सुद्धा पडतीये, वरनं स्लॅब कोसळ. आता कधी मरू कधी हे असं झालं आम्हाला. 15 दिवस झाले आज मुलांना शिक्षण करायचं का पाणी भरायचं, आमचं कसं दिवस आमचं निघणार? 15 दिवस होता, 1-2 दिवस पण नाही झाले आमचे. किती दिवस असं त्रास काढणार? आमचं पण गाज जीव आहे का? पोरांना अभ्यास करायचं टाइम आहे मेन म्हणजे, आणि आजची परीक्षा आहे. कसं का पोरांच्या टीमनं थेट लोकप्रतिनिधींसमोर हा प्रश्न मांडण्याचा निश्चय केला. स्थानिक आमदार श्रीरंग बारणे, आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर आणि खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी दीपक सावंत यांच्या पुढे या कामगार वर्गाच्या व्यथा आम्ही मांडल्या. या कामगार वर्गासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन खासदारांनी दिलं. तर आमदार सुरेश लाड यांनी कामगार वसाहतीत जाऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आणि प्रत्येक कामगाराला स्वतंत्र 20 मीटर देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं काम सुरू केलं. आता लवकरच या कामगारांना सुरळीत वीज पुरवठा होईल. तर एमएससीबी न ती वीज जोडणी त्यांना द्यावी. पुढील काही यावरती निर्णय होईपर्यंत ते कर्मचारी जोपर्यंत त्या ठिकाणी राहत आहेत, माननीय कोर्टाचे त्यावर योग्य ते आदेश होईपर्यंत, त्यांना न्याय मिळेपर्यंत ते तिथे थांबतील. तोपर्यंत एमएससीबीनं त्यांना कनेक्शन द्यावं. त्यांच्या घरामध्ये आलेल्या कनेक्शनमधनं जी वीज असेल त्याचं वीज बिल ते तिथले कामगार त्या ठिकाणी राहत आहेत ते भरायला प्रत्येकजण स्वतंत्रपणे आपलं तयार आहे. स्ट्रीट लाईटच्या बाबतीत एमएससीबी सहकार्य करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे आता याच्यात हा प्रयत्न आमचा चालू आहे. याला किती यश येते काय ते बघू. काहीच झालं नाही तर मग मात्र आम्ही त्यांना ताबडतोब हॉल उपलब्ध करून देणार आणि तिथे त्यांना त्या हॉलमध्ये अभ्यास त्यांनी करावा ही एक संकल्पना आहे. म्हणजे त्यांच्या वर्षाचं नुकसान व्हायला नको. आतापर्यंत एकाकीपणे लढणाऱ्या या कामगारांच्या समस्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. मात्र झी हेल्पलाईनच्या दणक्यानं एका दिवसातच सर्व लोकप्रतिनिधींनी या कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेतली. गेल्या महिनाभरापासून अंधारात बुडालेल्या या कामगारांची घरं आता पुन्हा प्रकाशमान होणार आहेत. या प्रकाशात तरी कंपनी प्रशासनाला देशोधडीला लागलेल्या कामगारांचे संसार दिसून येवोत एवढीच अपेक्षा. अमोल पाटील, झी मीडिया, खोपोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.